तर खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत, पण या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही राडा होऊ नये यासाठीची काळजी पोलिसांकडून घेतली जाते. पोलीस सकाळपासूनच इथे तगडा बंदोबस्त ठेवून आहेत, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही सकाळीच कोटक यांच्या कार्यालयाबाहेर उपस्थित झाले. प्रचंड आक्रमक भाजपचे कार्यकर्ते होते. याआधी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर सुद्धा काँग्रेस आंदोलक येण्यापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते, आणि तेच आजही दिसलं. 24 तासवर ही सगळ्यात आधी एक्सक्लुझिव्ह दृश्य कोटक यांच्या कार्यालयाबाहेरची. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.